बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. अरे तू हे खा. मग काय बाबा, तुम्ही आधीच पेड हँड आहे. त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. तासगाव एसटी कर्मचाऱ्यांच्या 8व्या दिवशी ही आंदोलन सुरूच. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाला आंदोलनाचा फटका. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे दिवाळीच्या सुट्टीत महामंडळाच्या सेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. आज तासगाव मधील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 8वा दिवस आहे. तासगाव एसटी महामंडळाचा विचार केला असता 80% कर्मचारी या संपामध्ये सामील झालेले असल्या कारणाने 20% लोकांवर एसटीची सेवा पुरवणे तासगाव महामंडळाला जिकिरीचे बनले आहे. याबाबत वज्रधारीने तासगाव मधील एसटी आंदोलनाचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. ऐन दिवाळीच्या हंगामात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळं महामंडळात आतोनात नुकसान होत आहे. त्याच संदर्भात आपण आज तासगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारला आहे त्या ठिकाणी आलो आहोत. संपाचा आजचा 8वा दिवस आहे. एसटी कामगार कंटिन्यू संपात बसलेले आहेत. आपण एसटी कर्मचाऱ्यांना विचारणार आहोत की त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि कशासाठी ते आंदोलनात बसले आहेत आणि त्यांना राज्य सरकारकडून काय हवं आहे ते. आंदोलनाला बसलेले एसटीचे कामगार आहेत, त्यांना विचारणार आहोत आपण की त्यांची समस्या नेमकी काय आहे. मला सांगा तुमची समस्या काय आहे आणि तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे. नमस्कार, मी प्रमोद शेंडगे, तासगाव डेपो वाहक. आणि आमची समस्या एवढीच आहे की तटपुंजा पगारामुळे आम्हाला आमचे होत नाही, कुटुंबाला हे करण्यासाठी होत नाही. फक्त आमचं एकच मागणं आहे की एसटी राज्य शासनात विलीकरण झाली पाहिजे. एसटी राज्य शासनात विलीकरण झाल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? जे राज्य शासनाला मिळणार आहे तेच आम्हाला मिळणार आहे. फक्त प्रत्येक वेळी पगारासाठी आम्हाला संप करावा लागणार नाही आणि प्रत्येक पगाराला एक आत्महत्या झाल्याशिवाय यांनी पगार करत नाहीत. आता स्टेटमेंट आहे की बाबा दिवाळीनंतर आपण बैठकीला बसू. त्यानंतर अहो बैठक 2016 पासून यांनी बैठकीत घेतात, अजून त्याच्यावर काही विचार केलेला नाही. मग आम्ही किती दिवस आज करणार आहे ती. मग आतापर्यंत 33 आत्महत्या झाल्यात. उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे. जोपर्यंत सरकारकडून काही अल्टिमेटम येत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषणापासून थांबायचं. हो, जोपर्यंत सरकार आम्हाला लेखी स्वरूपात काहीच कळवत नाही, सांगत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण असंच राहणार आहे. आता एसटीचं न्यायालयीन कचाट्यात अडकू पाहतं, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? आम्ही KP जाधव, वाहक, तासगाव आगार. आत्ता माननीय उच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत की हा संप जो आहे हा यांना मान्य नाही किंवा हा संप आहे हा म्हणजे अमान्य आहे. तर या अगोदर न्यायालयाने दिलेला निकाल असा आहे की कनिष्ठ वेतन श्रेणीप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना एसटींच्या पगार हे मिळाले पाहिजेत. पण त्या पद्धतीने अजून तरी न्यायालयाच्या निर्देशानुसार हे म्हणजे शासनाने किंवा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी हे पगार वगैरे वाढवलेले नाहीत किंवा दिलेले नाहीत. हे किती वर्षापासून चालत आलेलं आहे? हे आता आम्ही जसं 2011 जसं इथं हे झालं आहे म्हणजे जॉईनिंग झालो आहे तेव्हापासून करार तर झालेला नाही. 2016 नाही, 20 नाही, कोरोनाचा आहे म्हणतात, पण त्याच्यानंतर कोणताही याच्यावरती निर्णय घेतलेला नाही. कंत्राटी पद्धतीनं नाही नाही
पूर्ण वेळ झालेले हो पण आता डिसेंबर 1 जानेवारी 2022 ला 11 वर्ष पूर्ण होऊन 12 वर्ष चालू होते 12 वर्षांमध्ये आम्हाला आता 14000 एवढं बेसिक मिळतं पूर्ण पगार झाला तर 17 ते 18000 पर्यंत पेमेंट जातं तरी याचा विचार हो नमस्कार मी सचिन माने बोरगाव तासगाव आगारातून बोलतोय मला आता एवढंच बोलायचं आहे 2019 ची भरती आहे माझी चालक कम वाहक मध्ये त्यामध्ये खाजगी मध्ये जर कामाला गेलं तर 20-22000 रुपये पगार मिळतोय प्रत्येकाला पण आज अशी परिस्थिती आहे एसटी महामंडळाची की त्याच्यामध्ये 12000 रुपये 12080 एवढंच पेमेंट आहे आम्हाला आणि कोरोना बेसिक मध्ये आणि कोरोना काळात आम्हाला ते पण मिळालेलं नाही बेसिकसुद्धा मिळालेलं नाही आम्हाला त्या फील्डमध्ये म्हणजे त्या काळात आम्ही त्याच फील्डवर होतो आणि बेसिक पण नाही मिळालं आम्ही आता लहान मुलं आहेत परत त्यांचं शिक्षणाचा खर्च घरात काय खायचं काय सगळे मांदे झालेले आहेत आत्ताच्या ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमचं राज्य सरकारमध्ये विलगीकरण व्हावं हा आमचा एकच मुद्दा आहे प्रत्येक डेपोच्या वतीनं प्रत्येक कामगार एसटी कामगाराच्या वतीनं की राज्य शासनात आमचं विलिनीकरण व्हावं एसटीमध्ये आता एक नाही आम्हाला पगार वेळेवर होत नाहीत म्हणजे महिन्याच्या महिन्याला पेमेंट भेटत नाही एसटी तोट्यात दाखवतात आणि पगार भेटत नाही आम्हाला कमी पगारात तुटपुंज्या पगारात घर चालवावं लागतं आणि बाकीचं काही सवलती मिळत नाहीत आम्हाला आणि सरकारी लढा विलिनीकरणाचा यासाठी आम्ही करायला लागलो की राज्य शासन जरा राज्य शासनात आमची एसटी सामावून घेतली तर आम्हाला राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन भेटणार बाकीच्या फॅसिलिटी आम्हाला व्यवस्थित भेटतील त्यासाठी आमचा हे लढा चालू आहे आणि हा लढा आम्ही शेवटपर्यंत लढतच राहणार जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा विलिनीकरणाचा लढतच राहणार संकेत पाटील तासगाव